आगळगाव येथे प्राचीन काल भैरवनाथ मंदिरात मूर्त्यांना वज्रलेप. मंदिरातील मूर्त्यांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न. अहमदनगर शहराजवळ असणाऱ्या श्री क्षेत्र आगळगाव येथे श्री काळ भैरवनाथाचे स्वयंभू मंदिर असून या मंदिराचा इतिहास सुमारे 2000 वर्षापूर्वीचा आहे. या मंदिरामध्ये श्री काळ भैरवनाथ आणि जोगेश्वर मातेची स्वयंभू मूर्ती आहे. या मूर्ती स्वयंभू असून पाषाणामध्ये घडवल्या आहेत. या मूर्तीवरती मुखवटे तयार करून बसवण्यात आले होते, परंतु गेल्या 2 ते 3 वर्षापासून पूजा अर्चेमुळे या मुखवट्यांची जीर्णता झाल्याने हे मुखवटं बदलणं गरजेचं होतं. ग्रामस्थ आणि मंदिर विश्वस्तांनी बैठक घेऊन मुखवटे बदलण्याचा एकमताने निर्णय घेतला. मूर्त्यांना वज्रलेप करण्यासाठी 21 दिवस श्री काळ भैरवनाथाचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलं होतं. मूर्त्यांना वज्रलेप झाल्यानंतर त्यावरती मुखवटे बसवून मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. त्यासाठी 3 दिवस धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी मूर्तीला जल अभिषेक करण्यात आला. दुसऱ्या दिवशी मूर्ती सर्व प्रकारच्या धान्यामध्ये ठेवण्यात आली. 3 दिवस मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला. नाशिकचे मयूर कुलकर्णी यांनी या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं पौरोहित्य केलं असून प्राणप्रतिष्ठापनेनंतर आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. गुरुवारी 29 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजल्यापासून श्री क्षेत्र काळ भैरवनाथांचे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुलं झालं असून विश्वस्तांच्या वतीनं सांगण्यात आलं. कार्यक्रमास मंदिराचे विश्वस्त परिसरातील भाविक भक्त उपस्थित होते. श्री क्षेत्र आगळगाव काळ भैरवनाथ देवस्थान हे एक पुरातन अशी देवता आहे आणि या देवतेला जवळजवळ जो इतिहास आहे तो 2000 पूर्वी वर्षाचा आहे आणि त्यामुळे हे जी मूर्ती आहे ती दगडी मूर्ती आहे, पाषाणामधली मूर्ती आहे आणि ती मूर्तीच्या वर मोठ्या प्रमाणामध्ये मेणाचे मुखडे या ठिकाणी तयार करून बसवलेले होते, परंतु त्यामध्ये बऱ्याच 2-3 वर्षापासून थोडीशी जीर्णता आलेली होती आणि म्हणून ते बदलणं गरजेचं होतं. आणि असंच विश्वस्त मंडळाची बैठक होऊन काही गावकऱ्यांचे सल्ले घेऊन जाणकारांचं मत घेऊन अशा पद्धतीचा जो जे मुखडे होते ते मुखडे या ठिकाणी बदलण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि म्हणून गेले 21 ते 22 दिवसापासून या ठिकाणी सध्या दर्शन बंद ठेवलं होतं. आणि मग जे दर्शन बंद ठेवलं ते बंद ठेवण्यामागे हेच कारण होतं की ज्या मूर्तीच्या वर जे मुखडे आहे ते मुखडेसुद्धा या ठिकाणी नवीन स्वरूपात बनवावेत असं या ठिकाणी ठरलं. परंतु त्या अगोदर ज्या पहिल्या मूर्ती होत्या त्या मूर्तीला वज्रलेप करावा आणि त्या वज्रलेप केल्यानंतर त्या मूर्तीच्या जे मुखडे आहेत त्या मुखड्यांना वेगळ्या पद्धतीने आपण आकार देऊन जशा पहिल्या होत्या तशाच हुबेहूब आपण बनवूयात अशा पद्धतीने ठरलं गेलं आणि त्या कामाला सुरुवात झाली. ते कामाला सुरुवात झाल्यानंतर तो वज्रलेपाचा विधी झाला. वज्रलेपाचा विधी झाल्यानंतर त्या मूर्ती कशा बनवायच्या, मुखडे कसे बनवायचे, मेणाचे बनवायचे की वज्रलेपाचे बनवायचे यामध्ये चर्चा झाली आणि वज्रलेपाची त्या ठिकाणी आवरण करून त्यावर आता मुख्य ज्या मुखडे आहेत म्हणजेच मूर्तीचे मुख आहेत हे मुख वज्रलेपाच्या वर आपण मेन त्या ठिकाणी लावून अशा प्रकारचे तयार केलेले आहे. आणि मग हे जेव्हा आपण तयार केले तर असा विधी ज्या ठिकाणी केला जातो तो विधी काहीतरी दिवसापासूनचा असावा किंवा काही दिवस चालावा या पद्धतीने तो विधी या ठिकाणी संपन्न करण्याचा प्रयत्न केला. म्हणून नाशिक येथून अशा पद्धतीने काही देवा पुरोहित पंडित यांचं मार्गदर्शन या ठिकाणी मिळावं आणि हे मार्गदर्शन आपल्याला मिळाल्यानंतर त्यांच्या माहितीनुसार आपण त्या ठिकाणी त्यांच्या पूजेच्या विधीच्या संदर्भात चर्चा केली तेव्हा त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला वज्रलेप केला आहे म्हटल्यानंतर प्राणप्रतिष्ठा करावी लागेल आणि म्हणून प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी काही दिवस म्हणजे जवळजवळ 21 ते 22 दिवस झाले आपलं मंदिर या ठिकाणी बंद होतं. दर्शनासाठी जे भक्त यायचे थोडेसे नाराज व्हायचे, परंतु चला 30 ते 40 वर्ष इथून पुढे आता या मंदिराच्या मूर्तीसाठी एकदम सुसंपन्न अशा प्रकारे ज्यांनी वज्रलेप केला त्यांनी या ठिकाणी शाश्वती दिली आणि ज्यांनी आज गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी 26, 27 आणि 28 या 3 दिवस या ठिकाणी हा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. तो संपन्न होत असताना आपल्या नाशिकचे मयूर कुलकर्णी देवा यांनी मुख्य पौरोहित्य केलं आणि पौरोहित्य करून या ठिकाणी 3 दिवस हा जो विधी होता तो विधी होम हवन त्या ठिकाणी वज्रलेपानंतर जी प्राणप्रतिष्ठा असे 3 दिवस केले आणि आज शेवटचा दिवस या ठिकाणी प्राणप्रतिष्ठाचा सोहळा संपन्न झाला.
संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी जेवढी भक्त येतील सर्वांना महाप्रसादाचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं, म्हणून सकाळपासून आज प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होता. पूर्वी या ठिकाणी जे प्राणप्रतिष्ठा सोहळा करायचं तर पहिल्या दिवशी या ठिकाणी पूर्ण मूर्ती आपल्या जलामध्ये होती, म्हणजे जलाभिषेक झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी धान्यामध्ये होती, म्हणजे धान्याचा धान्यादि राशीमध्ये त्या देवांना ठेवण्यात आलं आणि आज प्राणप्रतिष्ठा केली. प्राणप्रतिष्ठा सोहळा या ठिकाणी पार पडला असा की आम्हीही विश्वस्त या मंडळाच्या नात्याने सर्व भक्तांसाठी सर्व समाजासाठी मंदिर आता दर्शनासाठी खुलं केलं, म्हणून सर्वांना एक नम्रतेची विनंती असेल या ठिकाणी महाप्रसादही घ्या आणि आजपासून कालभैरवनाथ मंदिर सर्वांसाठी दर्शनासाठी खुलं झालेलं आहे अशी मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी जाहीर सर्वांना आवाहन करतो. आणि या ठिकाणी जय कालभैरव म्हणून आपल्या कालभैरवनाथाला आपण आळा आल्यानंतर प्रसाद घ्या, सर्व जा, जय कालभैरव. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन वन साई बन, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन वन साई बन साई बन. सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार, टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.